राहुरी तालुक्यातील विविध गुणवंत खेळाडूंचा सन्मान करण्यात आला। नगरपालिकेच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। तालुक्यातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये मिळवलेल्या प्रावीण्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। ॲथलेटिक्सपटू पूजा वराडे हिच्या हस्ते या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। तर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। कधीकाळी मलाही असेच पुरस्कार मिळायचे, माझेही असेच सत्कार व्हायचे। मीही एका छोट्या खेळातून पुढे आली आहे आणि आता मला माझ्या हाताने खेळाडूंचा सन्मान करायला मिळतो हे माझं भाग्य असल्याचं पूजा वराडे हिने सांगितलं। गरीब विद्यार्थ्यांचा सत्कार करायला मला नेहमीच आवडतं, कारण मी पण त्यामधूनच गेली होती आधी पण, आणि त्यांचं तो आनंद पाहून खूप मलाही खूप आनंद झाला त्यांना बक्षीस देताना। आणि ते एशियन कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी असं प्रोत्साहन मिळणं आणि ते खूप गरजेचं असतं, म्हणजे त्यामधून खूप आम्हाला प्रोत्साहन मिळतं, जेणेकरून आम्ही त्यामध्ये चांगली कामगिरी करू। आणि ते मला ते खूप म्हणजे सगळ्यांनीच खूप शुभेच्छा वगैरे दिल्या, त्यामुळे मला ते खूप आवडलं आणि त्याचं प्रोत्साहन म्हणून आता मी परत ट्रेनिंग चांगली करू शकेल आणि भावी स्पर्धांमध्ये चांगलं यश संपादन करेल। खरे खेळाडू हे ग्रामीण भागातूनच घडत असतात। अपार मेहनत आणि नियमित सरावाच्या जोरावर ते सहजच यश संपादन करतात, मात्र घरच्या परिस्थितीमुळे हे खेळाडू मागेच राहतात। विद्यार्थ्यांनी न खचता परिस्थितीचा सामना करून यशस्वी व्हायला हवं असं मत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केलं। रावरी नगरपालिका गेल्या कित्येक वर्षापासून रावरी नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या ज्या काही शाळा आहेत शहरामध्ये आहेत आणि शहराच्या बाहेर काही जे काही जोगेश्वरी आखाडा, काळे आखाडा, येवले आखाडा अशा ठिकाणी शाळा आहेत आणि या शाळेमध्ये येणारी मुलं ही शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, ज्यांची परिस्थिती जेमतेम आहे अशीच मुलं त्या ठिकाणी शाळेमध्ये येतात। परंतु शिक्षक वर्ग चांगले असल्यामुळं यांचा शैक्षणिक दर्जाही चांगला आहे आणि दरवर्षी स्पर्धामध्ये ही जी मुलं भाग घेतात त्यातली खरोखर काही मुलं त्यांचं कौतुक करण्यासारखे असतात। ती गरीब जरी असली तरी खेळामध्ये चांगल्या प्रकारचं कौशल्य दाखवतात, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कौशल्य दाखवतात, मुलांना आनंद होतो। छोटंसं कळलं एक बक्षीस त्यांना मिळतं, सर्टिफिकेट मिळतं आणि जेव्हा आम्ही पाहत होतो वरनं की त्यांना सर्टिफिकेट मिळालं, मेडल त्यांच्या गळ्यात घातलं गेलं, एक अवर्णीय आनंद त्यांना त्या ठिकाणी होतो आणि कदाचित याच्यातनंच पुढं काही चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतील, चांगले कलाकार निर्माण होऊ शकतील। कारण कुठं जन्म घ्यायचा, कोणत्या परिस्थितीत जन्म घ्यायचं काही मुलांच्या हातामध्ये नसतं, पण शिक्षकांनी त्यांना जर योग्य सुविधा म्हणून दिला, आमच्यासारख्यांनी जर योग्य सुविधा म्हणून दिला तर ही मुलंसुद्धा आपला पराक्रम भविष्यामध्ये दाखवू शकतात। ती कित्येक उदाहरणं आपल्याला माहीत आहेत की ग्रामीण भागातले मुलं चांगल्या कलाकार झालेत, चांगले खेळाडू त्या ठिकाणी झाले। आज पूजा वराडेंचा आपण सत्कार या ठिकाणी केला, तीसुद्धा एक फार मोठ्या याच्यातलं नाही आली पण अतिशय ग्रामीण भागात नेऊन तिच्या स्वतःच्या पराक्रमाने ती आता ऑलिम्पिकला जाण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आम्ही तिला फार मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी शुभेच्छा पण दिल्या आणि निश्चितपणे ती चांगली कामगिरी ऑलिम्पिकमध्ये गाजू शकेल। या सत्कार समारंभाप्रसंगी विविध शाळांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालिकेचे नगरसेवक, मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगराध्यक्ष तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॅमेरामन अक्षय नारद, सी24 तास, राहुरी।